दोरीचे तुकडे आहेत. आता चार दोरीच्या तुकड्यांमध्ये सर्वात लांब दोरीचा तुकडा कोणता आहे बरं? बरोबर हे, याला आपण एक नंबर देऊया. सर्वात लांब दोरीचा जो तुकडा आहे त्याला आपण एक नंबर देऊया, एक नंबर. नंतर त्याच्यानंतर दोन नंबर कोणती येईल? बरोबर ही दोन नंबर, हिला आपण दोन नंबर नंबर देऊया. त्याच्यानंतर तीन नंबर. आणि या चारही दोरींमध्ये ही सर्वात आखूड दोरी म्हणून हिला आपण चार नंबर देऊया. मग आपले क्रमांक झाले असे एक, दोन, तीन आणि चार. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या चित्रामध्ये बघा, एक मोठी मालवाहू ट्रक दिसते आपल्याला, त्याच्यानंतर एक मोठी कार आणि त्याच्यानंतर एक छोटी कार दिसते. सर्वात लांब मालवाहू ट्रक आहे आणि त्याच्यानंतर सर्वात आखूड जे आहे ती जी छोटी कार आपल्याला लहान कार दिसते ती सर्वात आखूड आहे. आता पुढील चित्रामध्ये बघा बरं, या चित्रामध्ये आपल्याला अळी दिसते. आता सर्वात लांब अळी तिला आपण एक नंबर देऊया, त्याच्यानंतर दोन नंबर अळी, त्याच्यानंतर सर्वात जी आखूड अळी आहे त्याला आपण तीन नंबर देऊया. सर्वात लांब अळीला आपण एक नंबर दिला आणि सर्वात आखूड अळीला आपण तीन नंबर दिला. त्याच्यानंतर पुढे आता ही रांग दिसते मुलांची, सर्वात लांब रांगेला आपण एक नंबर दिला, त्याच्यानंतर दोन नंबर आणि सर्वात आखूड जी रांग आहे तिला आपण तीन नंबर देऊया.